राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल. पाकिस्तानातील करोरमध्ये पासून 25 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र. मणिपूरची राजधानी इम्फाळमधील विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण. 40 विद्यार्थी जखमी. प्रशासनाकडून 3 जिल्ह्यात संचारबंदी लागू. मोदींना मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाही हे त्यांचं अपयश. मणिपूरला जा नाही तर राजीनामा द्या. मणिपूर हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदींवर घणाघात. हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये अनधिकृत मशिदीवरून गोंधळ. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष लवकर भारत दौऱ्यावर येणार. दौऱ्यापूर्वी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका करणाऱ्या दोघांचा घेतला राजीनामा. नागपूर कार अपघातात संजय राऊतांचा नवा बॉम्ब. अपघातग्रस्त कारमध्ये सापडलेल्या लाहोरी बारच्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा. सुषमा अंधारे पोलिसांसोबत चर्चा करत असताना पोलिसांना फोन आल्यानंतर माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना. आलेला फोन नेमका कोणाला? विकास ठाकरे संकेत. बावनकुळेंना वाचवत आहेत. पुरावे असून सुद्धा हे ते 36 तास गप्प का बसले? सुषमा अंधारेंचा आरोप. भव्या काळात नेत्यांमध्ये सर्वाधिक भांडणं अजित पवारांनी लावली. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप. खासदार कल्याण काळेंनी उपोषणस्थळी जात दिली. राजश्री उमरेंना भेट. उपोषण मागे घेण्याची केली विनंती. मात्र राजश्री उमरे अद्याप उपोषणाच्या भूमिकेवर ठाम. रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद चिघळण्याची शक्यता. शिवसेनेच्या कर्जतच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा. सुनील तटकरेंकडून कर्जतच्या जागेबाबत संकेत. अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या. राहत्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.